महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेकरिता केंद्रावर उशिरा दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं, यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी राज्यभर टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी 10:30 ते 1 या वेळेत घेण्यात आली आहे. सोलापुरात देखील अनेक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली आहे. मात्र लिटिल फ्लॉवर स्कूल इथल्या परीक्षा केंद्रावर अनेक परीक्षार्थी हे परीक्षेपासून वंचित राहिले. सकाळी 10 वाजताच केंद्र प्रमुखांनी परीक्षा केंद्राचं प्रवेशद्वार बंद केल्यानं हा प्रकार घडला. परीक्षेची वेळ ही सकाळी 10:30 असताना 10:00 गेट बंद करण्यात आल्यानं अनेकांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षेसाठी आले होते. लिटिल फ्लॉवर स्कूलच्या केंद्र प्रमुखांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला. मी डीएडच्या सीईटीच्या परीक्षेसाठी इथं उपस्थित होतो सकाळी 10:11 यांनी 10:10 आलो होतो आम्ही, पण या लोकांनी सांगितले की आयडी प्रूफ आवश्यक आहे. मग आयडी प्रूफ बाहेर काढून ठेवले, बाहेर घेऊन जाईपर्यंत त्यांनी गेट बंद केलं. आणि आम्ही काय गुन्हेगार असल्यासारखं ते बिल्डिंगची पण जे बिल्डिंग कंट्रक्टर जे आहेत ते गोंधळ आरेरावी अजिबात घेणार नाही, काय करायचं ते करा अशा भाषेमध्ये आम्हाला त्यांनी बाहेर हाकलून दिले. धक्का देऊन बाहेर हाकलं. परीक्षा किती वाजता आहे? आरेरावीच्या भाषेत परीक्षेचं वेळ 50-1 विद्यार्थी आहे. टीईटीच्या परीक्षा देण्यासाठी आलेलो होता. 10:30 ते 1 पर्यंत आमचा पेपर आहे, पण इथे 10 वाजता त्यांनी गेट बंद करून ठेवले. आम्हाला अर्धा तास अगोदर येण्याची इंटिमेशन आहे, सगळी आहे बरोबर, पण आम्ही आलो. आता परगावरून येणारे लोक आम्ही कसं करायचे? एकतर वेळेवर बस नाहीये का नाहीये, आणि त्याखेरीज कसं झालंय, पॉकेट बाहेर, बॅग बाहेर, पॅड बाहेर, सगळं बाहेर. आणि वर गेल्यानंतर म्हटले की तुमच्या आयडी प्रूफ घेऊन या. मग बाहेर आहे सगळं, आमचं आयडी प्रूफ वगैरे बाहेर आहे. आयडी प्रूफ घेण्यासाठी बाहेर आलो आम्ही. आयडी प्रूफ घेऊन जाईपर्यंत तिथे गेट बंद केलं. आणि शिक्षकांची आरेरावी भाषा, धक्का मारून बाहेर काढा. आम्ही काय गुन्हेगार आहे का धक्का मारून बाहेर काढण्यासाठी? दरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू केल्यानं पोलिसांना यावेळी पाचारण करावं लागलं. शहरातील इतर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना 10:30 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात आला. मात्र लिटिल फ्लॉवर स्कूलच्या केंद्र प्रमुखांच्या आडमुटेपणामुळे परीक्षार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.